तुम्ही हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये आहात का तुम्ही एखादा हॉस्पिटल किंवा एखादा क्लिनिक चालवताय का तर नमस्कार मित्रांनो मी यशोदीप शेटे गेल्या सहा वर्षापासून ॲज अ डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट म्हणून काम करतोय आणि आज मी तुम्हाला तुमच्या हॉस्पिटल रिलेटेड म्हणजेच हेल्थकेअर रिलेटेड इंडस्ट्रीमध्ये कशाप्रकारे डिजिटली काम करून तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करू शकता याबद्दल काही महत्वाच्या टिप्स देणार आहे तर टिप्स सुरू करतोय पहिल्या टिप्स पासून ज्यामध्ये तुम्हाला एक सिंपल सांगेल तुमची वेबसाईट म्हणजे तुमचं एक डिजिटल हब आहे आणि या डिजिटल हबला जर तुम्ही ग्रो नाही केलं तर तुमचा बिझनेस वाढणं खूपच जास्त अवघड आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या वेबसाईटवरती कायम लक्ष ठेवायचं आहे सेकंड थिंग तुमचं गुगल म्हणजेच गुगल बाय बिझनेस किंवा गुगल रिलेटेड ऍक्टिव्हिटीज तर तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त अपडेटेड ठेवायचं आहे का ते अपडेट ठेवायचं आहे कारण जोपर्यंत तुम्ही ते अपडेट ठेवत नाही तोपर्यंत जसं की एखाद्या परिसरामध्ये कोणताही व्यक्ती एखाद्या डेंटल क्लिनिककडे त्याला जायचं असेल तर तो त्या ठिकाणी सर्च करतो डेंटल क्लिनिक नियर मी आणि जर त्याने नियर मीमध्ये जर तुमचं हॉस्पिटल जर त्या ठिकाणी क्लिक केलं फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक स्माईल डेंटल क्लेअर नावाचं क्लिनिक आहे ज्यांचं मी डिजिटल मार्केटिंग करतोय आमच्या परिसरामध्ये आणि जर त्या ठिकाणी आमच्या गुगल माय बिझनेसद्वारे जर त्याचे क्लोजिंग आवर आणि ओपन आवर जर चुकलेले असतील आणि नेमकं क्लोजिंग आवरमध्ये त्या व्यक्तीने चेक केलं आणि त्याच वेळेस आमचं हॉस्पिटल जर ओपन असेल आमचं क्लिनिक जर ओपन असेल तर त्या ठिकाणी तो व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन काही फायदा होईल अजिबात नाही तो काय बोलेल इथे क्लोज आहे तर मी इथे कशाला जाऊ आणि त्यामुळे तुमची एक फुटबॉल एक लीड कॅन्सल होऊ शकते सो ऑलवेज कीप युअर आईज ऑन युअर गुगल माय बिझनेस देन थर्ड नंबरची सर्वात इम्पॉर्टंट थिंग ती म्हणजे काय तुमचं गुगल अकाउंट पण क्रिएटेड आहे तुमची वेबसाईट पण क्रिएटेड आहे बट वॉट अबाउट युअर एससीओ जर तुमचा एससीओ प्रॉपर नसेल एससीओ म्हणजे काय सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन जर तुमचा ऍक्टिव्ह नसेल तर तुम्ही तुमची वेबसाईट त्या ठिकाणी रँक करू शकत नाही आणि जर ती जर वेबसाईट रँक होत नसेल जर तुम्ही तुमच्या एरियामध्ये जर रँक होत नसाल लोकांसमोर जास्तीत जास्त येत नसाल तर त्यामुळे तुमच्या बिझनेस वरती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो तुमच्याकडे येणारा जो फुटफॉल आहे तुमची जी ओपीडी आहे त्यावरती सुद्धा परिणाम होतो जर तुम्हाला नवीन कस्टमर हवे असतील तर या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील अगेन आता सध्या माझ्याकडे एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांचं मी डिजिटल मार्केटिंग करतोय तर त्यांचा एक असतो सुवर्णप्राशन म्हणून तर त्यांचं काहीतरी आता पंचवीस ऑगस्टला एक ते त्यांचा सुवर्णप्राशनाचा एक दिवस आहे ज्या दिवशी ते भरपूर जणांना बोलवत आहे अगेन त्या दिवशी जर ते भरपूर जणांना बोलवत आहे तर तुम्ही या काळामध्ये डिजिटल ऍक्टिव्हिटी काय करताय ऑब्विस्ली जोपर्यंत मी त्यांचं काउन्सिलिंग करत नव्हतो तोपर्यंत ते कोणत्याही प्रकारची डिजिटल ऍक्टिव्हिटी करत नव्हते पण ज्यावेळेस मी त्यांच्याकडे गेलो त्यांच्याशी माझी ज्या वेळेस व्यवस्थित कम्युनिकेशन झालं त्यावेळेस मी त्यांना सजेस्ट केलं की के मॅम आपण काय करूया सध्या एक पोस्टर बनवूया आणि हे पोस्टर असेल किंवा एक तुम्ही मला एक तुमचा तीस सेकंदाचा व्हिडिओ द्या आपण त्या तीस सेकंदाचा व्हिडिओ आणि जे हे पोस्टर आहे हे या पंचवीस ऑगस्टच्या आपल्या या संपूर्ण साठी किंवा आपल्या संपूर्ण जे काही आपण जो इव्हेंट आपण ऑर्गनाईज केलेला आहे त्यासाठी आपल्या संपूर्ण परिसरामध्ये त्याचं ब्रँडिंग ऍड कॅम्पेन करूया सो व्हॉट अबाउट युअर बिझनेस तुमच्याकडे सुद्धा काही अशा स्ट्रॅटेजीज आहेत का जसं की मोफत मोतीबिंदू तपासणी तुम्ही त्या ठिकाणी शिबिर घेऊ शकता किंवा इतर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये अप्लाय करू शकता आणि त्याचं ब्रँडिंग कॅम्पेन करू शकता अगेन जर तुम्ही ब्रँडिंग कॅम्पेन करतायत तुम्हाला नेक्स्ट टिप देईल ते म्हणजे काय पे पर क्लिक पेपर क्लिक म्हणजे काय की जेवढे क्लिक होतील तेवढंच तुम्हाला पे करायचं असतं आणि अगेन ही सर्व्हिस तुम्हाला आमच्या वायस पिंपोटेकद्वारे सुद्धा मिळू शकते सो so, तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये जर मध्ये असाल तर तुम्ही पेपर क्लिक असेल किंवा म्हणजे तुम्ही लीड जनरेशन सुद्धा म्हणू शकता किंवा डिमांड जनरेशन सुद्धा म्हणू शकता तर या डिमांड जनरेशनवरती तुम्ही काम करू शकता ब्रँडिंग ऍक्टिव्हिटीवरती काम करू शकता जेणेकरून तुमचा एक ब्रँड पण बिल्डअप होईल अगेन जर तुम्ही हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये असाल तर ऑलवेज फोकस ऑन युअर पर्सनल ब्रँडिंग जोपर्यंत तुम्ही तुमची पर्सनल ब्रँडिंग करत नाहीये स्वतःचं नाव होणार सो बी फोकस ऑन युअर पर्सनल ब्रँडिंग देन सर्वात महत्वाची आणि शेवटची टीप ती म्हणजे काय व्हॉट इज युअर ऑटोमेशन इन युअर टोटल सो व्हॉट इज युअर ऑटोमेशन इन युअर बिझनेस मॅनेजमेंट So, तुम तुमसा so, सो तुमच्याकडे तुमचा जो बिझनेस चालला आहे त्यामध्ये ॲटोमेशन काय आहे सो डिजिटली याला थोडंसं पुढे नेण्याचा प्रयत्न करा जसं की सी आर एम असेल ॲटोमेटिक ईमेल सिस्टीम असेल या सगळ्या गोष्टी अपडेटेड ठेवा मी भरपूर साऱ्या हॉस्पिटलला कन्सल्ट करतो त्या डॉक्टरांशी ज्यावेळेस मी बोलतो त्यावेळेस कळतं की त्यांनी एक रजिस्टर मेंटेन केलेलं असतं त्यावरती ते डेटा फिलअप करतात मोबाईल नंबर असता आणि अगेन काय फक्त दिवाळीच्या वेळेस त्यांना व्हॉट्सअप जास्तीत जास्त दिवाळीच्या वेळेस करता बट काय गरज आहे फक्त दिवाळीलाच करायची अरे मी तर बोलेल तुमच्याकडे कोणती जरी छोटी जरी एक चांगली गोष्ट झाली ना तरी त्यांच्यापर्यंत तो मेसेज केला पाहिजे मग फक्त वरती ब्रॉडकास्ट लिस्ट बनवून तेवढीच एक मार्केटिंग करायची का नाही अगेन तुम्ही त्या ठिकाणी ऑटोमेशन मेलचा सुद्धा वापर, वापर करू शकता कारण मी सुद्धा बघतोय की आमच्या काही रुरल भागामध्ये सुद्धा काही लोक मेल वरती आता थोडे शिफ्ट होत आहे त्यांचा मेल ओपन करण्याचा जो रेशो आहे तो वाढत चालला आहे आपण बोलायचो की कुणी मेलकडे लक्ष देत नाही पण मी स्वतः बघतोय की ज्या लोकांना बऱ्यापैकी इंग्लिश समजतंय किंवा ज्यांचं बऱ्यापैकी शिक्षण झालेलं आहे ते लोक मेल ओपन करताय सो अगेन ईमेल मार्केटिंग असेल किंवा ऑटोमेशन असेल या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला जाणं गरजेचं आहे मित्रांनो एक आणखीन एक तुम्हाला गोष्ट सांगेल की जर तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये नवीन असाल आणि जर तुम्हाला तुमच्या इंडस्ट्रीमध्ये अजून जर डिजिटली पुढे जायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करा नक्कीच मी तुम्हाला यामध्ये एक फ्री कन्सल्टन्सीद्वारे तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करेल अगेन आय एम ऑलवेज ओपन टू हेल्प यू थँक यू सो मच गाईज